नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज दादा वहिनींच्या घरात काय असेल, काय भेट असेल, वाका बघ्या. समृद्धी काय असेल आज तुला माहीत असेलच की आहे का नाही. चमचा नव्हते, चमचा नाही ते, हां काढले बघा. तर मंडळी का नाही, आज आपल्या घरात असणार एक मस्तपैकी का नाही दोडक्याची रस्सा भाजी. ही रस्सा भाजी आम्ही काय करणार आहे माहिती आहे का? तर आपल्याला का नाही, ठाण्याहून अनुश्रीताईंची कमेंट होती बघा, दादा वहिनी दोडक्याची रस्सा भाजी बनवून दाखवा. म्हणूनच मंडळी आज हप्पियत आपण करणार आहे, त्यामुळे उशीर करायला नको. सगळ्या पूर्ण तयारीनिशी का आजची ही रेसिपी असणार आहे. चला सुरुवात करूयात लगेचच या रेसिपीला. कारभारले चालतंय काय? करत चालू मग. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर दोडक्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे दोन दोडका घेतलेले आहे, खोबरं घेतलेले आहे, किसून घेतलेले आहे, इकडे कोथिंबीर आलं लसूण घेतलेले आहे, आणि इकडे आपण शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहे, हळद घेतलेले आहे, आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, मीठ, आणि इकडे आपण तेलसुद्धा घेतलेले आहे. हे बघा, आता आपण दोडका आहे ना वरचं साल आपण हे किसून घेऊया. ह्या पद्धतीने आपल्याला वरचं हे शिरा असते ना ते आपल्याला सगळं असं हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, आपण ह्या पद्धतीने ना सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. काय समृद्धी, हे बघा ह्या पद्धतीने आपण इथं काढून घेतलेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊया. दुसरं फिरवतो बघा, आता आपण दोडका आहे ना चिरून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने इथं मी सगळं चिरून घेते. अगोदर आहे ना ह्या पद्धतीने चिरून घेते आणि ह्यामध्ये ना आपण चार भाग करून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं चार भाग करून घ्यायचं. आपण आहे ना दोडक्यामध्ये वगैरे आपण मसाला भरून करणार नाही, तसंच आपण आहे ना रश्श्यामध्ये घालणार आहे. त्यासाठी आपण आहे ना आजपर्यंत आहे ना चांगला मसाला जायला पाहिजे. आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे आणि इकडे आपण शेंगदाणे नाही भाजून घेतलं होतं ना ते कलबत्त्यात घालूया आणि चांगलं असं आपल्याला नाही बारीक करून घ्यायचं आहे. अगोदर मी थोडंसं शेंगदाणे थोडंसं बारीक करून घेते आणि नंतर आहे ना यामध्ये आपल्याला खोबरं आलं लसूण वगैरे सगळं घालून आहे ना बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण ह्या पद्धतीने इथं शेंगदाणे आहे ना बारीक करून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये खोबरं आलं लसूण कोथिंबीर वगैरे सगळं घालूया आणि चांगलं असं आपण ना सगळं एकजीव करून आपल्याला पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. अगोदर का घातलं नाही म्हणजे आपण आलं लसूण वगैरे वापरलं असतं त्यामुळे ते पटकन वलसर होते आणि शेंगदाणे बारीक होत नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं शेंगदाणे बारीक करून मगच नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचे सगळे घालून. समृद्धी काय चाललंय तुझं, ए बाळा काय चाललंय, हसू नकोस सोड दे. हे बघा, आता आपण शेंगदाणे खोबरं आलं लसूण वगैरे सगळं आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. बघा मस्त असं बारीक झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. बघा, आता आपण चूल पेटवून घेऊया. बघा, आता चूल पेटलेले आहे. आता आपण चुलीवरती ना इकडे आपण एक मातीचं कढई घेतलेले आहे, तर आपण चुलीवरती ठेवूया आणि कढई ना आपण थोडंसं गरम करून घेऊया. आता आपण कढईमध्ये ना तेल घालूया. आता तेल घातलेले आहे, तेल थोडंसं मी गरम करून घेते. बघा, आता तेल गरम झालेले आहे, तर आपण यामध्ये घालूया जिरं. बघा, आता जिरंसुद्धा छान असं फुललेले आहे. आता आपल्याला ना इकडं आपण शेंगदाणे वगैरे सगळे बारीक करून घेतो ना ते घालूया आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पूर्ण आहे ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे असं आपल्याला चांगलं असं आपण परतून घेऊया म्हणजे चांगलं असं तेल सुटायला पाहिजे.
बघा आपण इकडे आहे ना हे शेंगदाणे खोबरं वगैरे चांगलं असे परतलेले आहे आता आपण यामध्ये घालणार आहे कांदा लसूण मसाला हे बघा आपण आहे ना हे पारंपरिक पद्धतीने आपण यामध्ये ना देशी तीळ देशी धने देशी लसूण वगैरे घालून आहे ना चांगलं असं आपण हे डंकावरती हे मसाला तयार करून घेतलेले आहे मस्त चवीला पण चांगला आहे झणझणीत सुद्धा आहे कलर पण छान येतोय आणि हे मसाला वापरले की तुम्हाला दुसरा मसाला घालायचे सुद्धा जास्त गरज पडणार नाही हे मस्त आहे ना त्या पद्धतीने हे मसाला आहे आणि थोडंसं आता शिल्लक राहिलेले आहे मसाला कोणाला लागणार असेल ना तुम्ही व्हाट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता आता आपण हेच कांदा लसूण मसाला आहे ना आपण तिकडे भाजीमध्ये घालूया आता चांगलंसं हे परतलेले आहे तेल पण सुटलेले आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे कांदा लसूण मसाला आणि आपण इकडे ना हळद घालूया मग आता आपण चांगलंसं आहे ना सगळं आपण हे परतून घेऊया ते ना चांगलंसं हे एकजिवायला पाहिजे चांगलंसं परतलं ना म्हणजे भाजीला पण चांगलंसं चव येते बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं दोडका आहे चिरून घेतलं ना ते घालूया आणि चांगलंसं आपण हे मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया चांगलंसं सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये घालूया पाणी तुम्हाला रस्सा किती पाहिजे ना त्यानुसार आहे ना तुम्ही पाणी घालू शकता आणि जास्त घट्ट पाहिजे असेल तर कमी घाला पाणी आणि जास्तच पातळ हवं असेल ना थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा वाढवू शकताय इथं मी मध्यम आकारामध्ये आहे ना हे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असं आपण आहे ना हे भाजी करणार आहोत आणि इकडं आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं अजून एकदा आपण सगळं ढवळून घेऊया आता आपण हे चांगलंसं आहे ना दोडका शिजूस परत आपण हे भाजी शिजवून घेऊया बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण भाजी शिजले का बघूया बघा आता भाजी आहे ना चांगलंसं शिजलेले आहे मस्त बघू शकता आणि तरी पण छान आलेले आहे हे बघा जास्त घट्टसुद्धा झालं नाही आणि जास्त पातळसुद्धा झालं नाही असं मध्यम आकारामध्ये झालेले आहे आणि आपल्याला ना असं आपण केलं ना भाकरीबरोबर आपल्याला कुस्करूनसुद्धा खाता येतोय मस्त असं झणझणीत आहे तयार झालेल्या भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर आपल्याला चांगलंसं खाता येतोय आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया बघू शकताय मस्त भाजीचा सुगंध पण सुटलेले आहे आणि मातीचं भांडी असल्यामुळं ना खाली ठेवलं तरी पण आहे ना तसंच उकळ्यात राहते बघा मस्त शिजते हे बघा पूर्ण दोडकासुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे बघू शकताय आणि घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना मस्त कटसुद्धा आलेले आहे आणि मस्त सुगंध पण सुटलेले आहे आणि हे खायला तर आहे ना खूप चविष्ट लागणार आहे ठाण्याची अनुश्रीताईमुळे ना आज आपण आहे ना धोडक्याची रस्सा भाजी केलेली आहे मस्त असं झणझणीत हे रस्सा भाजी तयार झालेले आहे त्यांनी कमेंट केल्यामुळं ना आज आपण हे मस्त असं आपण हे भेद केलेले आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट लागते आणि काही जण आहे ना धोडका म्हटलं की खातच नाही त्यांच्यासाठी आपण ह्या पद्धतीने केलं ना आवडीनं खातील तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा